बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक शहरात नो पार्किंगचे नियम भंग करणाऱ्या वाहनधारकांची वाहने कर्षित करण्यासाठी टोईंग प्रक्रिया सुरुवात झाली आहे। नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर असतानाच नाशिकचे पोलीस आयुक्त श्री विनायकजी पांडे यांनी नाशिकमधील पार्किंगचा भंग करणाऱ्या वाहनांवरची कडक कठोर कारवाई करण्यासाठी आजपासून टोईंग करून गाड्या आणि गाड्या मालकांवरती कारवाई करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये एकंदरीत स्मार्ट सिटी म्हणून घोषित असलेले नाशिक शहर नगरपालिकेने स्मार्ट पार्किंग म्हणून काही दिवसांपूर्वी योजना सफल न होताना दिसत असतानाच पोलीस आयुक्तांनी नाशिकच्या जनतेला त्रास देण्यासाठी नवीनच उपाययोजना राबवली असून नाशिकवासियांकडून याचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे हस्ते मंगळवारी दिनांक 6 रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात वाहने कर्षित करण्याबाबतचे प्रात्यक्षिकांचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी पोलीस आयुक्त दीपकजी पांडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड आदींसह पदाधिकारींनी यावेळी मनोगत व्यक्त केले। यावेळी पोलीस उपायुक्त संजय बोरकुंड, अमोल तांबे, विजय खरात आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी या दरम्यान उपस्थित होते। प्रबंधवे महाराष्ट्र न्यूज साठी जाहिद शेख, नाशिक। शाखा मुख्यालय, आज रोजी आपण नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये टोईंगची प्रक्रिया पुनः सुरू केलेली आहे। वास्तविक रस्ते हे शहराच्या रक्तवाहिन्या आहेत आणि त्या क्लिअर असणं अत्यंत आवश्यक आहे, पण अशा वेळी काही लोकांमुळं रस्ते जाम होतात, बॉटलनेक तयार होतो आणि ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेड असेल अशा वाहनांना देखील प्रवास करणं जिकिरीचं होऊन जातं। वारंवार आम्ही प्रयत्न केले, आमच्या प्रत्येक गाडीला अनाउन्समेंट सिस्टीम आहे, त्याद्वारे मागे आम्ही वर्षभर प्रयत्न करतोय, परंतु हवं तसं यश मिळत नाही आहे। त्यामुळं माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ट्राफिक ब्रांच यांनी आज रोजी पूर्ण टेंडर प्रक्रिया राबवून टोईंगची प्रोसेस पूर्ण करून टोईंगची प्रक्रिया आज रोजी सुरू केलेली आहे। यामध्ये मागील ज्या काही घटना घडल्या होत्या ज्याविषयी सामान्य लोकांचा रोष होता त्यावर पूर्ण अभ्यास करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच नवीन दर प्रक्रिया करताना 35 अटी आम्ही घातलेल्या आहेत आणि त्यामधील महत्त्वपूर्ण अटी अशा आहेत की एखादं वाहन रस्त्यावर जेव्हा पार्क होतं, नो पार्किंगमध्ये असतं, तर ते गाडी तत्काळ आम्ही पक्ष उचलून घेतली जायची, ज्यामुळे लोकांना संधी मिळायची की ऑन द स्पॉट फाईन भरण्याची। पण यावेळी आम्ही पुरेशी संधी दिलेली आहे, 3 मिनटं आमचं वाहन तिथं अनाउन्समेंट करेल, जर वाहन मालक चालक येत नसेल तर तेव्हाच ते वाहन उचललं जाईल आणि ते तात्काळ वाहन चालक मालक आला तो शासकीय शुल्क भरण्यास टोईंगचं नाही तर शासकीय शुल्क भरण्यास त्या ठिकाणी तयार असेल तर आम्ही भरून घेणार आहोत आणि त्याद्वारे त्याला वाहन तिथं परत केलं जाईल। तरी कृपया सर्व नागरिकांना ही विनंती राहील की रस्ते जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं महत्त्व आहे तसं रस्त्यांचं महत्त्व शहराच्या विकासामध्ये अनन्यसाधारण आहे, तर कृपया नियम पालन करा। टोईंग हा शेवटचा पर्याय होता परंतु आम्हाला आमच्या प्रयत्नांना पुरेसं यश न मिळाल्यामुळे टोईंग आम्हाला अवलंबावं लागत आहे आणि सगळ्या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये देखील टोईंगची प्रक्रिया राबवली जात आहे। तर कृपया वाहन पार्किंग करताना नियमांची जाणीव ठेवा, भान ठेवा, जेणेकरून टोईंगचा त्रास वगैरे जो काही सोपळला असेल तो आपल्याला होणार नाही आहे। रस्ते क्लिअर राहतील, ॲम्ब्युलन्स, अग्निशामक वाहने यांचा प्रवास सुकर होऊन जाईल, सामान्य लोकांना प्रवास करणं सुकर होऊन जाईल, कुठल्याही प्रकारे बॉटलनेक तयार होणार नाही। धन्यवाद। मॅडम, किती दंड राहणार याला, काय तुम्हाला प्रक्रिया आहे? समजा जागेवर दंड भरला तर किती राहणार आहे? टोईंग करून जर दंड फक्त हा शासकीय दंड असेल, नो पार्किंगचा 200 रुपये आणि प्रत्येक वाहनवाईज तो दंड टोईंगचा वेगवेगळा असणार आहे। पार्किंगच्या ज्या अधिसूचना माननीय पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आहेत, मनपाकडून बोर्ड देखील आम्ही लावून घेत आहोत, बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आणि 2008 पासूनच्या अधिसूचना या ठिकाणी आम्ही वापरत आहोत आणि त्याचं प्रॉपर डिक्लेरेशन देखील पेपरमध्ये केलेलं आहे, जेणेकरून लोकांना देखील जाणीव व्हावी की कोणत्या ठिकाणी वाहनं पार्क करायची आहेत, कोणता एरिया नो पार्किंग झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे, त्याची पुरेशी माहिती आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे लोकांना दिलेली आहे। जिथे बोर्ड असतो ना तिथे गाडी उचलून आणतो, त्याच्यावर तुम्ही काय करता? त्याकरता प्रत्येक वाहनावर CCTV लावण्यात आलेले आहेत, CCTVच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे। ACP ट्राफिक यांच्या ऑफिसमध्ये दर दिवशी संध्याकाळी
ती सी डी अथवा त्यांनी पेनड्राईव्हद्वारे पूर्ण दिवसाचं रेकॉर्डिंग जमा करायचं आहे. आमचा एक अधिकारी अंमलदार त्या गाडीवर बसलेला असेल, स्वतः अनाउन्समेंटची प्रोसेस पार पाडली जाईल. आणि आम्ही देखील असा आदेश काढतो की प्रत्येक हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक पोलिसांच्या हद्दीमध्ये टोईंग होणार आहे, एकच ठिकाण नेमून घेतलं जाणार नाही आहे. आणि आमचे पी आय देखील एक एक तास त्या टोईंग वाहनाबरोबर थांबतील, कारवाई कशी चालती आहे ते पाहतील आणि स्वतः सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा हे मॉनिटर करणार आहेत. मॅडम, शहरामध्ये पोलीस टोईंग होती मात्र नाशिक रोड भागात किंवा इतर भागामध्ये होत नव्हती पूर्वी, आता कुठल्या कुठल्या भागामध्ये ही टोईंग होणार आहे? आता आपण शहरातील 5 विभाग प्राधान्याने निवडलेले आहेत आणि त्याच ठिकाणी होणार आहे. मागच्या वेळी काही स्पेसिफिक एरियामध्ये होत असल्यावर तक्रार आल्या होत्या, त्याचा देखील अभ्यास यावेळी करण्यात आलेला आहे. एक टाइम टेबल आखलं जाईल आणि त्या टाइमटेबलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते वाहन फिरणार आहे. सर्व एरियाला समान न्याय मिळेल याकडे आमचं संपूर्ण लक्ष आहे. मॅडम, रिक्षावाल्यांना याच्यामधून वगळण्यात आलं आहे? रिक्षावाल्यांना वगळण्यात आलेलं नाही आहे. रिक्षावांचं देखील टोईंग होणार आहे, त्याची दर कमी आहेत. कारण रिक्षा चालक हा कायमस्वरूपी रिक्षामध्ये बसून असतो रात्र सोडली तर, त्यामुळं तो सहसा असं होत नाही की वाहन त्यांना सोडलेलं आहे, तो निघून गेलेला आहे. तेव्हा रिक्षावाल्यांना देखील आम्ही टोईंग करणार आहोत. आणि याच्यामध्ये जे आपले ए सी पी साहेब आहेत ते गायकवाड साहेब आणि डी सी पी मॅडम चौगुले मॅडम यांनी खूप नियोजन केलेलं आहेत. आणि नियोजन केल्यानंतर याच्यामध्ये जे पूर्वीची जी टेंडर प्रक्रिया होती ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. काही नवीन टेंडर काढलेलं नाही आहे. आणि त्यानिमित्ताने जे जितकं काळजी घेतली जाईल ते सर्व काढली इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची आपण काळजी घेत आहे. तरी आपण ज्याच्यामध्ये आक्षेप असेल तर आपण आक्षेप मागून घेतलं होतं जनतेकडून, आणि जनतेने जे काही आक्षेप सुचवलेला आहे त्याला अंतर्निहित करून आणि आपण रिवाइज्ड करार जे आहेत कॉन्ट्रॅक्टरबरोबर आपण केलेलं आहे. यामुळे याच्यामध्ये नागरिकांचे जे सोयी आहेत ते पूर्णपणे देखले आपण त्याची दखल घेतलेली आहे. आणि त्यामध्ये काय आहेत की सुरुवात त्या ठिकाणी आपण मुभा पण देणार आहेत की तुम्ही जर काढलं तर काही फाईन पण होणार नाही, आणि टोईंगच्या वेळी तुम्ही आलं तर मग तुम्हाला टोईंगचे चार्जेस पण लागणार नाही आहेत. आणि काहीही असलं तर आमचे फेसबुक आणि ट्विटरवर आमचे नाशिक सिटी पोलीस आहेत. तुम्हाला जर कोणी ऐकत नसेल तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर तुमची तक्रार टाका की तुम्हाला असा असा अनुभव आलेला आहे, नक्की आमची यंत्रणा दखल घेतील. त्याच्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आहे, यामुळे जर कोणी नागरिकांना याच्यामध्ये गैरसोय होत असेल आम्ही नक्की त्याच्यामध्ये दखल घेणार आहे. ओके, जे कायद्यामध्ये तरतूद आहे ते 2007 कायदा आहे, त्याच्यामध्ये असा आहे की जे कोणी सिनियर सिटिझन आहेत त्यांच्या कोणीतरी पालक असावं, त्यांच्या कोणीतरी टेक केअर करणारं असावं असा कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि ते कायद्याची तरतूदची अंमलबजावणी करण्यासाठी डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसर यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने ही पूर्ण यंत्रणा काम करते. आणि जर ही पूर्ण यंत्रणाने जबाबदारी स्वीकारली तरी कोणी त्याची जबाबदारी पार पाडत नसेल तर त्याच्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान आहे. आणि या निमित्ताने मी पोलीस आयुक्त म्हणून असा आदेश जारी केलेला आहे की जर कोणी सिनियर सिटिझन असेल आणि त्यांचे कोणी दखल त्यांचे कोणी पालक नसेल, गार्जियन नसेल, त्यांची कोणी देखरेख करत नसेल तर मग डिस्ट्रिक्ट वेलफेअर ऑफिसरने सोशल वेलफेअर ऑफिसरने याच्यामध्ये दखल घ्यावी. आणि जर ते प्रकरण निर्णात्मक स्टेजवर जात नसेल तर पोलिसांकडे त्यांनी तक्रार दाखल करावी. नक्की जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल आणि असा आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना जारी करण्यात आलेला आहे. ते कलम आहेत बाबा वेलफेअर ऑफिसरचे परमबीर सिंग. हां, पण जर त्याच्यामध्ये ते त्यांनी जे कोणी त्याचे गार्जियन म्हणून जे मुलांना किंवा इतर दुसरे लोकांना ते दखल घ्यायचे आहेत आणि ते दखल घेत नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान आहे. ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही करून घेणार आहे, ते त्यांना आम्ही सांगून दिलेलं आहे. सर, पण सिडकोला जे ज्या मुलांनी सोडून दिलं तर स्मशान भूमीमध्ये त्याच्यावर काय कारवाई चालली आहे? नाही, कारवाई जी आहे ते डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसर करतील. आपण आपण त्याला काय बॉन्ड वगैरे दिलेला आहे किंवा काय? नाही, याच्यामध्ये पोलीस याच्यामध्ये फिर्यादी तक्रार दाखल केली मात्र नक्की त्याच्यामध्ये पोलीस जे आहे आपण त्याला बॉन्ड. ओके, डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसर त्यांची जबाबदारी. एक तक्रार दिलेली आहे तो 1 महिन्यापूर्वी आहे आणि त्यांचे जे तक्रारचे जे मजकूर आहे ते जेव्हा ते ठाणे कमिशनरेटमध्ये होते त्या विषयाची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे. म्हणून मी माननीय पोलीस महासंचालक साहेबांना तो पण जर माननीय पोलीस महासंचालक साहेबांचे आदेश आला की जरी तुमचे ज्युरिस्डिक्शन नाही आहे तरी तुम्ही त्याच्यामध्ये दखल घेऊन चौकशी करून तुम्ही अहवाल सादर करावा, मग आम्ही नक्की करणार आहे.